कौंडण्यपूर येथे स्थित श्री रुक्मिणी पीठामध्ये आषाढी पौर्णिमा तिथी दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा दिव्य सोहळा संपन्न झालाय. दीप प्रज्वलन करून परमपूज्य जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वराचार्य माऊली सरकार यांचे पाद्यपूजन उपस्थित भक्तांच्या प्रतिनिधी स्वरूपात कारंजा लाड निवासी रामदास कांबळे, वरोरा निवासी डॉक्टर गोंडे, वर्धा निवासी आकाश वानखडे आणि धारणी निवासी गोपाल राठोड यांनी वेदोक्त विधिविधानाने केला आहे. श्री रुक्मिणी पीठाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात श्री रुक्मिणी पीठाचे निर्माण कार्य आणि योजना तसेच उपक्रमांची माहिती देत श्री रुक्मिणी माता मंदिर आणि श्री गुरु मंदिरांच्या निर्माण कार्यासाठी सर्व सनातनी भारतीयांनी तन्मनधनाने सहयोग करण्याचं आवाहन केलंय. मंचाचे प्रभावी संचालन मंदा नांदुरकर यांनी केलं असून आपल्या आशीर्वचनात सर्वांना शुभाशीर्वाद देऊन एक चांगला गुरु आणि कर्तव्यपरायण शिष्याची भूमिका स्पष्ट करत जगद्गुरु श्री माऊली सरकार यांनी उपस्थित धर्मावलंबींना या काळातील धर्मपरायण कर्तव्य व पवित्र शुद्ध आचरणाने आपल्या जीवनासह आपल्या येणाऱ्या पिढ्यांना संस्कारित करण्याचं कर्तव्य सांगितलं. अज्ञानरूपी अंधारातून बाहेर काढून आपलं जीवन ज्ञानरूपी प्रकाशाने गतिमान करण्याचं कार्य गुरु करतात. हे शिष्यांनी सतत आपल्या अंतर्मनात जागरूक ठेवावे आणि गुरूंच्या वचनांना हृदयात ठेवून आपले जीवन कर्तव्याचं पालन करावे असं सांगून या जगाचा आधार जो राम मंत्र आहे त्याचा निरंतर जप करून आपले आचरण शुद्ध करण्यासाठी सर्वांना प्रेरित केलं असून गुरूंचे वंदन करणे आणि त्यांच्या दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी 2 दशकांपेक्षा अधिक काळ श्री स्वामी भक्त गुरुपौर्णिमा साजरी करतायत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक 21 जुलै रोजी मोठा उत्साह साजरा झाला. त्यानंतर श्रींच्या दर्शन व पूजनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली. यावेळी गुरुदीक्षा सोहळ्यात अनेक भक्तांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली आहे. त्यानंतर उपस्थित हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. या उत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 26 जुलै रोजी मंगलमूर्ती सुंदरकांड मंडळाच्या भक्तिमय सुंदरकांडाचा सुंदर आयोजन संपन्न झालं. ब्युरो रिपोर्ट, आरसी न्यूज.